तुझी काका काय केलं ते? माझी तर मतीच गुंग झाली. कशी काय औदास आठवली या हिरोजींना? हातात मानाचं कडा घालून मानानं मिरवायचं तर हे मा चंडी नाही काही आम्हाला शक सही ना निकले. युवराज आपण त्यांना कारभाऱ्यांची रथ बदली करू नका असं म्हणल्यामुळे तर राग आला नसं. पण मामासाहेब नाही म्हणताना मोठेपणा सुद्धा दिला ना आम्ही त्यांना. हिरोजी काका म्हणजे स्वामीनिष्ठा, हिरोजी काका म्हणजे त्याग असंही म्हणालो ना. वय बोललात तुम्ही. मग का ही दुर्बुद्धी सुचावी त्यांना? आजकाल लय अवघड झालंय कोणावर विश्वास ठेवणं. महाराजांनंतर ज्यांच्यावर विश्वास ठेवावा अशा मातबरांची टाळकी फिरावी हे तर लईच वांगाळ आहे. राघवा कुठल्या दिशेनं गेले? आपलं नजरबाज मागावर आहेत. शाबास. शृंगारपुळी अश्वदळातली दोन पथकं घ्या आणि पाठलाग कर. पकडायचंच, सोडायचं नाही. बाबाजी ही जबाबदारी तुमच्यावर. कोणत्याही परिस्थितीत हिरोजी फरजंदांना गिरफ्तार करून आमच्या समोर पेश करा. जी युवराज. धनी हिरोजी फरजंद एकटं नाहीत, 10-12 माणसं आहेत. रायप्पा आणखी पथकं वाढवा. पण अशा गोष्टींना पायबंद हा बसलाच पाहिजे. मग तो जवळचा असो किंवा परका. निघा. योग्य आहे ना मजकूर? जी. मोहर उमटवा. जी. राजे तुम्ही इथे का बसलाय? म्हणजे तुमचं मंचकारोहण या सिंहासनावर झालंय. या. रुबाबात बसायचं. महाराज कसे बसायचे? अगदी तसच. राजमातोश्री, एक महत्वाची वर्दी द्यायची होती. बोला. राणी साहेब, सकवारबाई साहेबांचं रायगडावर येणं होत आहे. मेणा चिद्दरवाजापर्यंत आलाय. म्हणजे जिंजी पर्यंत खबर पोहोचली असणार. आमच्या अंबिकाबाई आणि जावई हरजीराजे महाडिक ते आले. त्यांची काही खबर नाही, परंतु राणी साहेबांचं जिंजी तंजावराहून येणं होत आहे. काय करावं काय नाही कसं कळावं? नाणूबाई पन्हाळावरून काही खबर? अनाजीपंत पोहोचले एवढीच खबर. देवा जगदीश्वरा किती घोर जीवाला. जिंजीवर न सकवार राणी साहेब येत आहेत. आमच्या मातोश्री आल्या. राणूबाई, मातोश्री, राणूबाई, मातोश्री, उद्या मातोश्रींना मोठा धक्का बसलाय. आता कुठे सावरत आहेत आपण धीरानं घ्यावं, नाहीतर उगा तिसरंच घडायचं. समजूत काढा आता त्यांची.
अकवार बाई की उशीर केला तो आपले महाराज गेले. आमची दोन्ही मातोश्रींना विनंती आहे शांत व्हा. शोधावं कशी हाक मारायची, काय झालं हे मातोश्री. पाणी नको, पाणी तुमच्याशी खूप बोलायचे, एक दोन गोष्टी विचारायचे की एवढे धडधाकट महाराज असं कसं झालं. आम्ही म्हणतो गडावर येताना कुजबूज काही वेगळीच कानावर पडली. कुजबूज काय, जिथं जावं तिथं सुरूच असते. तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. थोरल्या बाईसाहेब, तुम्ही आल्याचं समजलं म्हणून आलो. बऱ्या आहात ना? आता कसल्या बऱ्या आणि कसलं काय, ज्या गोष्टी घडायच्या होत्या त्या घडून गेल्या. आता आपल्या पुढे नवे छत्रपती आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि महाराजांनाही असं दुःखी पिचलेल्या मनाने वावरणं आवडलं असतं का? नाही. म्हणूनच कोणाकडेही लक्ष देऊ नका. महाराजांच्या इच्छेनुसार नवा राजा गादीवर बसलाय, त्यांना बोलवा, त्यांना जवळ घ्या, तुमचा आशीर्वाद द्या. असे रडत बसू नका. या हिरोजी फरजान, अरे वर्दी दिली का रे, द्या लवकर. सोडा, सोडा मला. सोडायचं का धरायचं ते युवराज ठरवणार, आम्ही फक्त आदेशाचं पालन करणार. बाबाजी काढण्या काढा, मस्ती माहिती आहे ना मी स्वराज्यासाठी काय केलं ते. खूप केलं स्वराज्यासाठी, खूप केलं. मग आता हे करायची काय गरज होती हिरोजी फरजान? सांगा आता तुमचं काय करावं, काय शिक्षा द्यावी बोला. धनी, खजिना ठेवा. हिरोजी काका, तुमचं मोल या खजिन्यापेक्षा मोठ. या खजिन्यात अगणित हिरे आहेत, पण हिरोजी फरजंदांची सर कुणाला येणार? काका अहो, खजिनाच हवा होता तर आम्हाला सांगायचं होतं. असंच दिला असता खजिना तुम्हाला, त्यासाठी तो पळवून नेण्याची काहीच गरज नव्हती. आणि तुम्ही तरी का पळून गेला? युवराज, घडली गोष्ट घडली. आई हिरोजी काका, तुम्ही पळून जाणारातले नाही, तरी सुद्धा पळून गेला का? युवराज, एक डाव माफी द्यावी. कशी काय माफी द्यावी आम्ही तुम्हाला? तुम्हाला काय वाटलं तुमच्या संशयास्पद हालचाली आमच्या नजरेतून सुटत होते? मुळीच नाही. अखबार खाली ते येत नाहीत याचं निमित्त करून तुम्ही रायगडावर गेला, तिथंच राहिला. आमच्या आबासाहेबांच्या महानिर्वाणाच्या वेळी तुम्ही रायगडावरच होता. आमच्या अटकेचे आदेश निघणार आहेत याची तुम्हाला कल्पना होती, म्हणून आम्हाला गाफील करण्यासाठी सांत्वन करण्याचं निमित्त करून तुम्ही पन्हाळगडावर आलात. मग जनार्दन पंतांची बाजू घेत राहिला, तानाजी पंतांना सावरून घेत राहिला. हिरोजी फरजान, तानाजी पंतांच्या प्रत्येक निर्णयाला तुमचा पाठिंबा होता. नाही नाही, एवढंच नाही तर तानाजी पंत सुरणी सोमाजी दत्तो यांना अटक झाली तेव्हा तुम्ही अस्वस्थ झालात. अस्वस्थ होऊन रदबदली केली त्यांची. ती रदबदली करताना तुमचा जीव किती तीळ तीळ तुटत होता तेही लक्षात आलंय आमच्या. नाही युवराज, नाही. आता आम्हाला दोनच गोष्टींची स्पष्ट उत्तर हवी आहे. एक, या कटात अजून कोण कोण सामील आहे?
आम्हाला त्यातलं काय बी माहित नाही. दुसरी गोष्ट, या सगळ्या कटाला आमच्या मातोश्री सोयराबाईंची संमती होती. पन्हाळगडावरून काही खबर? खबर तीच, अनाजी पंत फौजेस पन्हाळगड चढून गेले, त्यानंतर खबर नाही. खबर यायला हवी होती. कदाचित पन्हाळगडावरच्या धुमश्चक्रीत आणि अटक सत्रात राहून गेलं असेल, हो ना पंत? जी राजमातोश्री. पण खबर आली असती तर आम्ही निसूर झालो असतो. आणि आमचे दादासाहेब? ते पाठोपाठ गेलेत मोठी फौज घेऊन. मग तर चिंताच मिटली. दादासाहेब गेलेत यातच सगळं आलं. परंतु मातोश्री, आमचे दादासाहेब तुमच्या दादासाहेबांना काय, कोणाच्याच दादासाहेबांना भिणारे नाहीयेत. राजे, आमचं ऐकाल का? आता आमचं ऐकाल राजो मातोश्री. पंत, काय हा होता? मुद्रा राजे, मुद्रा राजो मातोश्री. काय काही गडबड? रायगडाच्या पायथ्याशी रयत आली, खूप मोठा जमाव आहे. माल साबण सरदार, त्यांनी मोर्चे बांधणी केली, पण बिरवाडीतून आलेल्या एका जमावाने आपल्या पोचेस पळवून लावले. शिवाय कावळा घाटातून आलेल्या जमावाने डोंगरास वणवा लावला, त्यात आपल्या सरदारांची घरे जळून भस्म झाली. काय हो, रयत प्रचंड खवळले. और रयताला अटकाव करणाऱ्या बावळ्याला त्यांनी झाडास बांधून चोप दिलाय. सारखा 100 हजारचा उदो उदो चालला नुसता. मग यावर उपाय एकच, माल सावंतांना आक्रमणाचे आदेश द्या. नको, तरी परिस्थिती हाताबाहेर जाईल. मग यावर दुसरा उपाय म्हणजे आलेल्या रयतेला विश्वासात घेऊन बाळराजेंचा राज्याभिषेक करणं. राज्याभिषेक. शिवराजी, काय काय चाललंय काय? हे मला बघवत नाही की सहन होत नाही. शिवराज्यात ही विषवल्ली उगवलीच कशी, आणि उगवली तर फोफावली कशी. त्रास होतोय आम्हाला या सगळ्याचा. त्या अनाजी पंतांची महत्वाकांक्षा आम्ही जाणून होतो. उभी हयात आम्ही महाराजांच्या मृत्यूशय्येवर झोपलो असा जप करणारे हिरोजी फर्जन खजिना घेऊन पळावे का? कशासाठी? अरे काय कमी केलं होतं महाराजांनी यांना? लक्षावधी मोहरा, पालखीचा मान सन्मान, कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नव्हती. तरी सुद्धा हे असे वागावे. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात असच. ही बुद्धी या लोकांची नाही याच जास्त वाईट वाटत आम्हाला. येसू, आम्ही हिरोजी काकांना खोदून खोदून विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की या कटकारस्थानाला सोयरा मातोश्रींची संमती होती. युवराज, अरे काय कमी पडलं होतं आमच्या सोयरा मातोश्रींना, म्हणून या अशा वागल्या त्या. येसू, माणसाला कितीही थंडी वाजली, कितीही हुडहुडी भरली, तरी अंगावरची वस्त्र काढून त्याची शेकोटी करून कुणी उब घेत नाही. खरं ना? खरंय. अशातला प्रकार केला आमच्या सोयरा मातोश्रींनी, आणि हे त्यांना मुळीच चोभणार नाही. येसू, आमच्या मातोश्रींनी आमच्या आबासाहेबांच्या विचारांचा पराभव केलाय असं मानतो आम्ही. त्रास होतो या सगळ्याचा. पुरात खोलवर बाण रुतावा आणि गहिरी वेदना वाट्याला यावी तसंच झालंय आमचं. युवराज, तुम्ही बसा इथे, जरा शांत बसा, आम्ही पाणी घेऊन येतो. नको येसू, सर्वांगाचा दाह होऊ द्या, होऊ द्या दाह.
थोरल्या मातोश्री या थराला जातील असं वाटलं नव्हतं आम्हाला. पण गेल्या गेल्या त्यांचे पुत्र आम्ही, पण आमच्या अटकेचे आदेश दिले त्यांनी. आणि म्हणूनच भाले नाचवत धोत्राचे सोगे वर धरत मिरवत कारभारी पन्हाळ्यावर आले. मग आता सोयरा मातोश्रींनी राजद्रोह केलाय हे सिद्ध होते. राजद्रोह? होय राजद्रोह. सगळे पुरावे समोर आहेत. सगळ्यांनी सोयरा मातोश्रींच्या दिशेनं बोट रोखली. या सगळ्या भक्कम पुराव्यांच्या आधारे राजद्रोहाच्या आरोपाखाली आम्ही सोयरा मातोश्रींना अटक का करू नये? सोयरा मातोश्रींना अटक? होय अटक. आम्ही तर याचीच वाट बघतोय. कधी शंभूराजांना अटक होते आणि कधी त्याची खबर येते आम्हाला. मातोश्री पण दादासाहेब. राजे, एक एक गोष्ट मनासारखी घडू लागलीय. एकदा पन्हाळगडावरचा मनसुबा जमला की मग काशीला पत्र पाठवलं. काशीला? हो, काशीला. एकदा का तुमच्या सही शिक्क्याचं पत्र? अगबाई, तुमचा सही शिक्काही तयार करायला हवा. सप्त नद्यांचे, सागराचे जलकुंभही आणायला हवे. आता राज्याभिषेक म्हटला की या सगळ्या गोष्टी आल्या. आम्ही तर ठरवलंय, रयतेच्या डोळ्यांचं पारण फिटणारा राज्याभिषेक सोहळा करायचा. टाळ्या वाजवताय? खर तर तोफांचा बारच उडवणार होतो, पण रायगड आता तुमच्या अखत्यारीत आहे ना. असं काय झालंय? तुम्हीच सांगा काय झालं असेल. आम्ही अंदाज बांधत बसत नाही. आणि बांधला तरी चुकाल. मतलब? मतलब स्वार्थ म्हणताय की अर्थ विचारताय? स्पष्ट सांगा. आम्ही स्पष्टच सांगणार आहोत, तुम्ही अस्पष्ट ऐकू नका. राणूबाई, लेख आहात आमच्या. मातोश्रींचा आब राखला जाईल. टाळ्या का वाजवल्या? टाळ्या का वाजवल्या हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत, पण एक अट आहे. अट आमची असते. मग कट कोणाचा असतो? राणूबाई. मातोश्री, आमच्या चुका आम्ही माघारी घेतली, कारण रायगडावरच्या घोड चुका पन्हाळगडावर पोहोचल्या. मग? मग काय? त्या घोड चुकांचं काय व्हायचं तेच झालं. म्हणून टाळ्या वाजवल्या? आम्ही टाळ्या वाजवल्या कारण अनाजी पंतांना, मोरोपंतांना आणि सोमाजीला अटक झाली. काय अटक झाली? आणि हीच गोड बातमी सांगण्यासाठी आम्ही इथे आलो. घ्या, तोंड गोड करा. आम्ही म्हणालो होतो ना, आभाळाचा कोळसा करणारी वीज तिला कोण अडवणार? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सप्त नद्यांचं पाणी आणा, काशीलाही निरोप पाठवा. पण आमच्या दादासाहेबांच्या राज्याभिषेकासाठी.